मराठीच्या अमोल सकटचे इंडियन आयडल मराठीच्या ग्रँड प्रीमियरमध्ये दमदार सादरीकरण. सोनी मराठी वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या इंडियन आयडल मराठी या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अल्पावधीतच आपलंसं केलं. ऑडिशन राऊंडला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धकांनी हजेरी लावली होती आणि आता त्यातल्याच काही स्पर्धकांची निवड थिएटर राऊंडसाठी झाली आहे. कोणा निवडायचं यासाठी परीक्षक अजय अतुल आणि बेला शिंदे यांच्यापुढे प्रश्नचिन्ह होतं. ऑडिशन राऊंडमध्ये 101 स्पर्धकांनी दमदार आवाजाने परीक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. आळंदीच्या अमोल सकट याने त्याच्या गाण्याने परीक्षकांच्या मनावर छाप पाडली. आवाजाच्या साथीने आणि माऊलींच्या आशीर्वादाने गोल्डन माईक मिळवून 14 स्पर्धकांमध्ये स्वतःचं स्थान निश्चित केलं. अमोलची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे अमोलला संगीत कधी शिकता आलं नाही, परंतु इंडियन आयडल मराठीसारख्या मोठ्या मंचामुळे त्याला गाण्याची संधी मिळाली. अमोल सकट यांनी इंडियन आयडल मराठीच्या ग्रँड प्रीमियरमध्ये मनमोहक सादरीकरण केल्यामुळे तो परीक्षकांच्या कौतुकास पात्र ठरला. खवाय पोतरा झालाय भेटीला लखवाय पोतरा झालाय भेटीला हातात चंग पायी वाकी वाज अभरण लेतो नव तुझं घेतो अभरण लेतो नव तुझं घेतो सदा पाण्याच्या घोटाला हो सदा पाण्याच्या घोटाला लखबाय पोतरा झालाय भेटीला लखबाय वा 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 क्या बात आहे. हे लिहिले कुणी रे? काय गोड रे? चंदन गुरुजींनी, चंदन कांबळे यांनी. चंदन कांबळेंसाठी हॅट्स ऑफ. त्यांना नक्की कळव. हो नक्की, शुभेच्छा आणि फार अमेझिंग गाणी. अशीच गाणी त्यांनी खूप करत राहू आणि सगळ्या महाराष्ट्राला तृप्त करत राहू त्यांनी पण. हो सर नक्की. आणि असे तुझ्यासारखे अजून शिष्य घडवत खूप जास्त. धन्यवाद सर. तुझं धन्यवाद, कारण तुझ्यामुळे आज आम्हाला हे इतकं सुंदर कंपोजिशन ऐकायला मिळालं. काय सुंदर गाणं आहे, किती का सुंदर कंपोजिशन आहे, किती छान शब्द आहेत. तू गायलास खूपच कडक. थँक्यू सर.